नमस्ते मित्रांनो, आज आपण गुलमोहर रेसिडेंसी हा प्रकल्प पाहणार आहोत। हा प्रकल्प पीएमसी सँक्शन आहे, रेरा रजिस्टर आहे। हा प्रकल्प आंबेगाव बुद्रुक येथे आहे। भारती विद्यापीठच्या बॅक साईडला अर्धा किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प आहे। या प्रकल्पामध्ये 1 BHK, 2 BHK आणि शॉप्स पाहायला मिळणार आहेत। हा प्रकल्प मेन रोडच आहे। या प्रकल्पामध्ये तुम्हाला समोरच्या बाजूला खूप मोठी अशी स्पेस सोडलेली पाहायला मिळते। ग्राउंड फ्लोरला तुम्हाला पार्किंग पाहायला मिळते। त्याच्यावरती तुम्हाला 5 शॉप्स पाहायला मिळतात, ज्यामधले 3 विकले गेलेले आहेत व 2 विकण्यासाठी आहेत। शॉप्स हे खूप प्राईम लोकेशनला आहेत, शिवाय शॉप हे खूप मोठे आहेत। शॉपची साईज ही कार्पेट एरिया 213 स्क्वेअर फीट आहे व बिल्टअप एरिया 292 स्क्वेअर फीट आहे। तर मित्रांनो, हा गोल्डन चान्स तुम्ही सोडू नका। तिथून वरती आल्यानंतर पहिल्या मजल्यावरती तुम्हाला एक 1 BHK आणि एक 2 BHK फ्लॅट पाहायला मिळणार आहेत। एंट्रन्स लॉबीमध्ये खूप सुंदर अशा डॅडो टाईल्स लावलेल्या पाहायला मिळतात। एका फ्लोरला फक्त 2 फ्लॅट आहेत। 1 BHK मध्ये एंट्री करण्यापूर्वी खूप सुंदर अशी एंट्रन्स लॉबी पाहायला मिळते। एंट्रन्स लॉबीमधून आतमध्ये आल्यानंतर 13x10 हॉल पाहायला मिळतो। हा हॉल खूप सुंदर व खूप मोठा आहे। हॉलमध्ये POP केलेली पाहायला मिळते। हॉलला अटॅच तुम्हाला बाल्कनी पाहायला मिळते। ही बाल्कनी 10x4 आहे। बाल्कनीमधून तुम्हाला खूप सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो। बाल्कनीमध्ये भविष्यात 50 फुटापर्यंत कधीही कवर्ड होण्याचे चान्सेस नाही आहेत, कारण या बिल्डिंगमध्ये कंपाऊंडच्या आतमध्ये 30 फूट जागा सोडलेली आहे, शिवाय पुढे 20 फूट रोड आहे। त्यामुळे तुम्हाला नॅचरल लाईट व नॅचरल हवा भरपूर मिळेल। हॉलला लागूनच तुम्हाला किचन पाहायला मिळते। किचन ही भरपूर मोठे आहे। किचन जवळपास 8x11 आहे। किचनमध्ये खूप सुंदर असा L-शेपमध्ये किचन ओटा दिलेला पाहायला मिळतो। किचनमध्ये व्हेंटिलेशनसाठी व लाईटसाठी 2 विंडो दिलेल्या पाहायला मिळतात। किचनच्या वरच्या बाजूला डॅडो टाईल्स लावलेल्या पाहायला मिळतात। किचन डॅडो टाईलच्या कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते। येथे तुम्हाला 24 तास कॉर्पोरेशनचे पाणी मिळणार आहे। किचनमध्येच तुम्हाला एक वॉश बेसिनसाठी पॉइंट दिलेला पाहायला मिळतो। किचनमधून थोडे पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला एक कॉमनमध्ये टॉयलेट बाथरूम पाहायला मिळते। हे टॉयलेट बाथरूम 4x6 आहे। यात महत्त्वाचे म्हणजे बेडरूमलाही अटॅच एक टॉयलेट बाथरूम दिलेले आहे। या टॉयलेटपासून पुढे आल्यानंतर तुम्हाला खूप मोठा असा बेडरूम पाहायला मिळतो। हा बेडरूम 15x10 आहे, म्हणजे 150 स्क्वेअर फीटचा बेडरूम तुम्हाला पाहायला मिळतो। शिवाय त्याला अटॅच 5x6 टॉयलेट बाथरूम पाहायला मिळते। म्हणजे हा भरपूर मोठा स्पेशियस असा 1 BHK फ्लॅट तुम्हाला फक्त 45 लाखांमध्ये मिळणार आहे। ही जी प्राईज आहे ती पूर्ण खर्चासहित सांगितलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा फ्लॅट कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, तर या स्पेशियस फ्लॅटबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा। हा डायरेक्ट ओनरचा कॉन्टॅक्ट नंबर असेल। मित्रांनो, आता आपण 2 BHK फ्लॅट पाहणार आहोत। 2 BHK फ्लॅटच्या एंट्रीलाही खूप सुंदर अशा डॅडो टाईल्स पाहायला मिळतात। मुख्य दरवाज्यातून आत आल्यानंतर तुम्हाला खूप मोठा असा 13x10 हॉल पाहायला मिळतो। हॉलला खूप मोठे असे ओपनिंग असलेले बाल्कनीचे दरवाजे पाहायला मिळतात। बाल्कनी ही खूप मोठी दिलेली आहे। बाल्कनी ही 10x4 आहे। बाल्कनीमधून तुम्हाला समोरचा खूप सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो। समोर खूप मोठी अशी ओपन स्पेस आहे, जी भविष्यात कधी कवर्ड होणार नाही। या प्रोजेक्टपासून डेली नीडच्या
वस्तु ज्या आहेत त्या फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. हॉलला लागूनच तुम्हाला किचन पाहायला मिळते. किचन मध्ये एल शेप मध्ये किचन ओटा पाहायला मिळतो. किचन मध्ये किचनला वरती डॅडो टाईल्स लावलेल्या पाहायला मिळतात. किचनला लागूनच खूप मोठी अशी तुम्हाला ड्राय बाल्कनी पाहायला मिळते. ड्राय बाल्कनी मध्ये तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी वॉटर पॉइंट काढलेला पाहायला मिळतो. किचनच्या समोरच्या बाजूला तुम्हाला देवघराचा स्पेस पाहायला मिळतो. देवघराची जागा ही पूर्व पश्चिम देवघराचे नियोजन हे पूर्व पश्चिम केलेले पाहायला मिळते. देवघराला लागूनच तुम्हाला मास्टर बेडरूम पाहायला मिळतो. मास्टर बेडरूम हा 13x10 आहे. शिवाय त्याला अटॅच टॉयलेट बाथरूमही आहे. मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी एक विंडो दिलेली पाहायला मिळते. विंडो भरपूर मोठी दिलेली आहे. विंडोला खूप सुंदर असे ब्लॅक मार्बल लावलेले पाहायला मिळते. विंडोमध्ये तुम्हाला सेफ्टी नेट लावलेली पाहायला मिळते. मास्टर बेडरूमचे टॉयलेट बाथरूम खूप मोठे व सुंदर दिलेले पाहायला मिळते. टॉयलेट बाथरूममध्ये पूर्ण भिंतीला डॅडो टाईल्स लावलेल्या पाहायला मिळतात. मास्टर बेडरूमचे व टॉयलेटचे सर्व दरवाजे हे वुडनमध्ये लावलेले दिसतात. मास्टर बेडरूममध्ये बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला एक वॉश बेसिनसाठी स्पेस दिलेला पाहायला मिळतो. यामध्ये सुंदर असे ब्लॅक मार्बल लावलेले आहे व त्यावरती व्हाईटमध्ये डॅडो टाईल्स लावलेल्या पाहायला मिळतात. त्याला लागूनच एक कॉमनमध्ये टॉयलेट बाथरूम दिलेले पाहायला मिळते. हे टॉयलेट बाथरूमसुद्धा 5x6 दिलेले आहे. या बाथरूममध्येही खूप सुंदर अशा पूर्ण भिंतीवरती डॅडो टाईल्स लावलेल्या पाहायला मिळतात. त्याला लागूनच एक कॉमन बेडरूम आहे. हाही बेडरूम खूप सुंदर आहे. याची साईज 10x12 आहे. यामध्ये व्हेंटिलेशनसाठी एक विंडो दिलेली पाहायला मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला या फ्लॅटबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा. जर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीची ॲडव्हर्टायझिंग करायची असेल तर आमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. व अधिक प्रॉपर्टी पाहायच्या असतील तर आमच्या वेबसाईटला भेट द्या. आमची वेबसाईट आहे www.lookbestproperty.com.